नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी टाइम्स या एमपीएससी एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर तुमच्यासाठी जे आपण ठरवलं आहे की डिटेलमध्ये करंट अफेअर्स तुमच्यासाठी मी डेली घेऊन येईन, याच्यामध्ये तुम्हाला द हिंदू, द इकॉनॉमिक्स टाइम्स असेल, पीआयबी असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, बिझनेस स्टँडर्ड असेल किंवा इतर ज्या गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट्स असतील किंवा सकाळ न्यूजपेपर असेल, लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, योजना मॅगझिन असेल, लोकराजा असेल, असे विविध स्रोत वापरून तुम्हाला त्या त्या दिवसाचे जे असतील ते डिटेलमध्ये करंट अफेअर्स प्रत्येक न्यूज आपण डिटेलमध्ये एका व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे, जेणेकरून तुमची कुठलीही न्यूज असेल ते मी स्वतः कामा नये। सो जे कोणी 2021 एक्झाम देणार आहेत किंवा आताचे जे पूर्व झाल्यानंतर जे कोणी मेन्स देणार आहेत त्यांनी आपली सिरीज नक्कीच तुम्ही फॉलो करा सर्वांनी, तुम्हाला नक्की त्या सिरीजचा जो असेल तो फायदा जो आहे तो मिळणार आहे। याच्यामध्ये असं नियोजन आहे की दिवसातल्या ज्या घडक ठळक ज्या घडामोडी असतील वन लाईनमध्ये ते इन शॉर्ट या सिरीजमध्ये आपलं कम्प्लीट होईल, प्लस डिटेलमध्ये ज्या करंट अफेअर्स असतील एक एक न्यूज तुम्हाला फक्त एका व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये तुम्हाला देईल, आणि प्लस त्याच्यावरचा एक क्वेश्चन बँक जे असेल म्हणजे टेस्ट असेल तिथं टेस्टचा सेपरेट आपल्याला तुम्हाला व्हिडिओ मी देत राहीन, ठीक आहे। सो अशा पद्धतीची सिरीज आपली कंटिन्युअस चालेल। ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या, ओके, कारण तुम्हाला या सिरीजचा नक्कीच फायदा जो असेल तो होणार आहे। सो कोणीही आपले व्हिडिओ जे असतील ते मिस अजिबात करू नका, सो सर्वांचे चॅनल आपले सबस्क्राईब करून घ्या। सो आजचे आपल्याला न्यूज क्लिअर करायचे 16 जुलै 2020। सो पहिली न्यूज अशी आहे, न्यूमोकोकल पॉलिसॅक्राइड याच्याबद्दलची ही न्यूज आहे, न्यूमोकोकल पॉलिसॅक्राइड याच्याबद्दलची ही न्यूज आहे। जे कोणी राज्यसेवा देणार असतील किंवा कंबाईनमध्ये सायन्सशी रिलेटेड हा करंट अफेअर्सची न्यूज आपण जे आहे ते आता क्लिअर करणार आहे न्यूमोकोकल पॉलिसॅक्राइडच्या संदर्भामध्ये। सो व्यवस्थित बघा आता, सो न्यूमोकोकल पॉलिसॅक्राइड 15 जुलै 2020 रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने म्हणजे DCGI ने प्रथम स्वदेशी विकसित न्यूमोकोकल पॉलिसॅक्राइड कंज्युकेट लस जी आहे यासाठी मंजुरी दिलेली आहे। ही मंजुरी कोणी दिली? ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने। कधी दिली? 15 जुलै 2020 रोजी या लसीची मंजुरी जी आहे ती दिली गेलेली आहे, आणि ही लस जी आहे ती स्वदेशी विकसित केलेली आहे। लक्षात ठेवा, स्वदेशी विकसित असणार ही लस आहे न्यूमोकोकल पॉलिसॅक्राइडची। ही लस कुणी तयार केलेली आहे? तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ही लस जी आहे ती तयार केलेली आहे किंवा विकसित केलेली आहे। आता याच्या हायलाइट्स बघूया आपण। सो DCGI ने काय केलं की सिरम इन्स्टिट्यूटला देशातील न्यूमोकोकल पॉलिसॅक्राइड कंज्युगेट लसची फेज 1, फेज 2 आणि फेज 3 ह्या ज्या क्लिनिकल ट्रायल्स होतात तर ह्या चाचण्या घेण्यासाठी या लसीला मान्यता दिलेली आहे ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियानी। सो गॅम्बियातील संस्थेमार्फत सुद्धा अशाच प्रकारच्या चाचण्या ज्या होत्या त्या घेण्यात आलेल्या होत्या, लक्षात ठेवा न्यूमोकोकल पॉलिसॅक्राइड संदर्भामध्ये। सो क्लिनिकल चाचणी डेटा DCGI ने जे आहे ते स्थापन केलेल्या विशेष तज्ञ समितीने जे आहे ते याची पुनरावलोकन जे आहे ते केलेलं आहे। सो तुम्हाला एक समजायला पाहिजे की न्यूमोकोकल पॉलिसॅक्राइड एक्झॅक्टली काय आहे। तर न्यूमोकोकल पॉलिसॅक्राइड ही एक कंज्युगेट अशी लस आहे स्वदेश निर्मित असणारी, आणि ही लस जी आहे ती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केलेली आहे, ओके। आणि आता DCGI ने ही जी लस सिरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेली आहे त्याला क्लिनिकल ट्रायल्स घेण्यासाठी मंजूर जी आहे ती दिलेली आहे। अशाच पद्धतीच्या सेम ट्रायल ज्या आहेत त्या गॅम्बियातील संस्थेमार्फत सुद्धा घेण्यात आलेल्या होत्या, आणि ह्या क्लिनिकल चाचणीचा डेटा जो आहे तो DCGI ने स्थापन केलेला आहे, विशेष तज्ञ समितीने जे आहे ते या चाचणीचं पुनरावलोकन जे आहे ते केलेलं होतं, ओके। सो आय होप बेसिक तरी तुम्हाला कळालं असेल की हे काय आहे एक्झॅक्टली। तर ही एक न्यूमोकोकल पॉलिसॅक्राइड कंज्युगेट लस आहे, लक्षात ठेवा। आता इथून पुढे बघूया तर लस काय आहे एक्झॅक्टली। सो न्यूमोकोकल पॉलिसॅक्राइडची लस जी आहे ही 23 प्रकारच्या न्यूमोकोकल बॅक्टेरियापासून संरक्षण करते। किती प्रकारच्या? 23 प्रकारच्या न्यूमोकोकल बॅक्टेरियापासून संरक्षण करते, लक्षात ठेवा। आणि हे बॅक्टेरेमिया आणि मेंदूच्या वेष्टनासारख्या आक्रमक संक्रमण रोखण्यासाठी मदत करते। ही जी लस आहे ही बॅक्टेरेमिया, लक्षात ठेवा नाव लक्षात ठेवा, बॅक्टेरेमिया आणि मेंदूच्या वेष्टनासारख्या आक्रमक संक्रमण रोखण्यास मदत करते, ठीक आहे, लक्षात ठेवायचं। सो न्यूमोकोकल पॉलिसॅक्राइड काय आहे? एक बॅक्टेरियावरती संरक्षण करणारी ही लस आहे। एकूण 23 प्रकारच्या न्यूमोकोकल बॅक्टेरियापासून ही लस जी आहे संरक्षण करते, आणि तसंच बॅक्टेरेमिया नावाचं असेल किंवा मेंदूच्या वेष्टनासारखे काही बॅक्टेरिया जर असतील तर त्यांना संक्रमण रोखण्यासाठी ही लस जी आहे ती मदत करणार आहे। ह्याचे औषधी उपयोग काय आहेत? तर जे WHO आहे आपली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, तर नियमित जे बालपण लसीकरण कार्यक्रम असतात, ओके, शिशु लसीकरण कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये ही लस वापरण्याची शिफारस मात्र WHO जे आहे ते करत नाही। अमेरिकेमध्ये ही लस केवळ 65 वर्ष वयाच्या प्रौढांसाठी
किंवा ज्यांना काही गंभीर आरोग्य समस्या आहे किंवा धूम्रपान करणाऱ्यांना आणि 2 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी पात्र, त्यांना दीर्घकालीन गंभीर काहीतरी आरोग्याच्या समस्या पाहिजेत, तर त्यांच्यासाठीच फक्त ही लस जी आहे अमेरिकेमध्ये रिकमेंड म्हणजे शिफारस याची केली जाते लसीची. काल तुम्हाला ही लस न्यूमोकोकल पॉलीसॅकराइड 23 प्रकारच्या न्यूमोकोकल बॅक्टेरियापासून संरक्षण देतं, बॅक्टेरिमिया आणि मेंदूसारख्या विषाणूसारख्या आक्रमक संरक्षण रोखण्यासाठी मदत करते. WHO मात्र ही जी लस आहे जे शिशुभ लसीकरण कार्यक्रम होतात तर त्याच्यामध्ये लस वापरण्याची शिफारस मात्र करत नाहीत. मात्र अमेरिकेमध्ये जर मुलाचं वय समजा 2 वर्षापेक्षा जास्त आहे मात्र त्याला दीर्घकालीन काहीतरी गंभीर अशी समस्या उद्भवते, तसंच 65 वर्ष वयाच्या प्रौढांसाठी असतील किंवा ज्यांना जास्त आरोग्य समस्या आहेत तसंच धूम्रपान करणाऱ्यांना सुद्धा ही लस अमेरिकेमध्ये मात्र रिकमेंड केली जाते. ठीक आहे, WHO मात्र याचं बालपण लसीकरण कार्यक्रम जे आहे त्याच्यामध्ये रिकमेंड करत नाही. आता भारतामध्ये लसीचं काय आहे तर ते बघूया. सो 2015 पर्यंत न्यूमोकॉकल आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण प्रति 1 लाख किती होते, 56, म्हणजे 1 लाखावरती 56 लोक जे होते ते मृत्यू पावत होते या न्यूमोकॉकल आजारामुळे, आणि हे जगातलं सर्वात जास्त असं प्रमाण लक्षात घ्या आपल्या भारतामध्ये. ठीक आहे, सो न्यूमोकॉकलने मृत्यू असलेल्या भारतीय राज्यामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेश ह्याच्यामध्ये जास्त संख्या जास्त आहे, लक्षात ठेवायचं. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये ह्या न्यूमोकॉकलमुळे मृत्यू होणाऱ्या व्यक्तींची संख्या बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जास्त आहे. जर हिंदुस्थानामध्ये म्हणजे भारतामध्ये जर विचार करायचा गेला तर हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार आणि मध्य प्रदेश अशा 5 राज्यात न्यूमोकोकल लसीकरण कार्यक्रम जो आहे हा सुरू करण्यात आला आहे. ठीक आहे, 5 राज्यात कुठली 5 राज्य? हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार आणि मध्य प्रदेश अशी 5 राज्य आहेत. या 5 राज्यांमध्ये न्यूमोकोकल लसीकरण कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. आता इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिकच्या मते काय तर न्यूमोकोकल लसीचे 3 प्राथमिक डोस जे आहेत ते मुलांना दिले जात आहेत. एकूण किती डोस मुलांना दिले जात आहेत तर 3 डोस जे आहेत ते न्यूमोकोकल लसीचे मुलांना दिले जात आहेत. तर याच्यामध्ये बघा, एक जी आहे ती 6व्या, 10व्या आणि 14व्या आठवड्यात आणि 15व्या महिन्यात जे आहे ही लस जी आहे ती देण्यात येते, लक्षात ठेवा. पण एकूण फक्त 3 प्राथमिक डोस जे आहेत हे देण्यात येतात, एक म्हणजे 6व्या, 10व्या आणि 14व्या आठवड्यात, नंतर 15व्या महिन्यात म्हणजे ही लस दिली जाते. सो नवजात मृत्यू दरामध्ये घट करणं हे या कार्यक्रमाचं एक असं उद्दिष्ट आहे, आणि सध्या नवजात मृत्यू दर किती आहे भारतामध्ये, 17% आहे, लक्षात ठेवायचं. 17% नवजात हा भारतामध्ये मृत्यू दर आहे. ओके, सो हे अशा पद्धतीचं न्यूमोकोकल आपलं जे आहे ते लस आहे न्यूमोकोकल पॉलीसॅक्राइडची. सो ही बॅक्टेरियापासून संरक्षण करण्यासाठीची लस आहे. कुणी विकसित केलेली आहे? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केलेली आहे. BCGI ने त्याला क्लिनिकल ट्रायल्स घेण्यासाठी मान्यता दिलेली आहे. सेम जे आहे ते कंडिशन गॅम्बियाच्या संस्थेमार्फत सुद्धा असे ट्रायल जे आहे ते केलेले आहेत. ओके, WHO मात्र जे लहानपणामध्ये जे लसीकरण कार्यक्रम असतात, शिशु लसीकरण कार्यक्रम, याच्यामध्ये ही लस रिकमेंड करत नाहीत. ओके, मात्र अमेरिकेमध्ये ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त प्रौढ आहेत किंवा ज्यांना काही गंभीर समस्या आहेत किंवा जे लोक धूम्रपान करतात किंवा 2 वर्षापेक्षा जास्त वयाचे मुलं आहेत आणि दीर्घकालीन ज्या आरोग्यासाठी ज्या काही कोणाला गंभीर समस्या असतील तर त्यांच्यासाठी ही लस जी आहे ती रिकमेंड केली जाते. भारतामध्ये एकूण 1 लाख लोकांच्या मागे 56 असे न्यूमोकोकल आजारामुळे होणाऱ्या लोकांच्या व्यक्तींचं प्रमाण आहे. याच्यामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशांची संख्या जास्त आहे. भारतामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार आणि मध्य प्रदेश अशा 5 राज्यांमध्ये न्यूमोकोकल लसीकरण कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. न्यूमोकोकल लसीचे 3 प्राथमिक डोस जे आहेत ते मुलांना दिले जातात. 6व्या, 10व्या, 14व्या आठवड्यात आणि 15व्या महिन्यामध्ये ही न्यूमोकोकलची लस जी आहे ती दिली जाते. नवजात मृत्यू दरामध्ये घट करणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. सध्या भारतामध्ये त्याचं प्रमाण जे आहे ते 17% आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीची न्यूमोकोकल हायड्रो जे आहे ह्याची न्यूमोकोकल पॉलीसॅक्राइडची ही लस आहे. याचे तुम्ही वाटलं तर याचे नोट्स तुम्ही बनवून घ्या, राईट डाऊन करत चला व्हिडिओ, आणि याच्यावरच्या टेस्ट जे असेल ते सुद्धा तुमचे सेपरेट आपण व्हिडिओ बनवतो त्या दिवसाचे. सो ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना नक्की चॅनल सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ जे असतील ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. सो नक्कीच तुम्ही अजिबात चॅनल आपलं जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.